लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम 2 महिने शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. त्याचबरोबर सर्व इच्छुक सुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. आणि आज वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात पुणे की पसंत, मोरे वसंत असे फ्लेक्स सरकले होते. आज शरद पवारांची भेट घेतल्यामुळे वसंत मोरे हे शरद पवारांची पसंत ठरणार का अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. तात्या, तुम्ही आज शरद पवारांची भेट घेतली आहे, नेमकी भेट कशासाठी होती? मी आज पवार साहेबांच्या भेटीला नाही, मी आज खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या भेटीला गेलो होतो. गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी माझ्या प्रभागामधील जे कात्रज दूध डेअरीचं आरक्षण आहे, ह्या आरक्षणाच्या मैदानाच्या आरक्षणावरती ते आरक्षण उठवण्याचा घाट घातला जातोय. आणि त्याकरता मी सन्माननीय आयुक्त असतील, आमचे या ठिकाणचे सिटी इंजिनियर असतील, या सगळ्यांना मी निवेदनं दिली, परंतु कुणी त्या निवेदनाची दखल घेत नाही आहे. त्यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव आहे, म्हणून मी स्थानिक खासदार, कारण तो जो भाग आहे तो 12 लोकसभेत येतो, म्हणून मी सुप्रियाताई सुळेंची गेल्या 1-1.5 महिन्यापासून वेळ मागत होतो. परंतु त्यांची माझी एकदा पुरंदरमध्ये चुकामुख झाली, त्या निघून गेल्या आणि मी जागेवरती पोहोचलो. परंतु कालच्याला मला त्यांच्या PA रश्मीताईंचा फोन आला की उद्या आम्ही निसर्गाला आहोत, तुम्हाला ताईंना जे निवेदन द्यायचे ते तुम्ही या. म्हणून मी आज जागेवरती त्या खेळाच्या मैदानाचं आरक्षण उठवू नये हे निवेदन देण्यासाठी मी आज जागेवरती गेलो होतो. तर त्या ठिकाणी पवारसाहेबसुद्धा होते. मग उलटं मला ताईंनी डायरेक्ट पवारसाहेबांपाशी नेलं आणि पवारसाहेबांनी ते निवेदन माझं घेतलं आणि मला त्यांनी 100% आश्वासन दिलं की ते आरक्षण मी उठू देणार नाही. तसं कसं होईल मी बोलतो कमिशनरांबरोबर, मैदानच राहील म्हणून. काही दिवसांपूर्वी तुम्ही सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच गाडीमधून प्रवास केला होता, त्याची सुद्धा चर्चा सुरू झाली होती की वसंत मोरे राष्ट्रवादी जाणार? नाही 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 नाही, अचानक असं काहीच नाही आहे. मी राष्ट्रवादीत वगैरे जाणार नाही, मी मनसेमध्येच आहे. आणि मी ज्या पद्धतीने आता सकाळपासून माझे कार्यक्रम चालू आहेत, मी मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा फिरतोय. आणि हे जे काही माझा आजचा विषय होता तो हा माझ्या प्रभागातील जागेसंदर्भातला होता. सारखी वसंत मोरे नाराज, ही चर्चा का होते? प्रेस मला नाराज करते, मी नाही नाराज. मी माझ्या पक्षावरती नाराज नाही आहे, मला प्रेस मधून बातम्या लागतात की वसंत मोरे नाराज म्हणून. काही दिवसांपूर्वी शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं होतं की साईनाथ बाबर हे यांना वरच्या सभागृहामध्ये पाहायचं आहे. तुम्ही सुद्धा सांगितलं होतं की शर्मिला वहिनींची इच्छा आहे की त्यांना मला वरच्या सभागृहामध्ये पाहायचं आहे, नेमकं काय आहे? नाही, कोण वरच्या सभागृहात जाणार ती वेळच ठरवल, परंतु पुणे की पसंत, मोरे वसंत 100% होईल. हे सन्माननीय अमित साहेब जर पुण्यामधून निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्यासाठी मी या ठिकाणी थांबायला तयार आहे. जर तात्या मनसेकडून तिकीट नाही मिळालं तर वसंत तात्यांची पुढची भूमिका? नाही, असं सांगू शकत नाही आहे. मनसेकडनं तिकीट मिळेल नाही मिळेल हा नंतरचा विषय, परंतु मनसे मला का तिकीट देणार नाही? जर अमित साहेब आता काल पुण्यामध्ये आले परवा दिवशी, अमित साहेब जर पुण्यामधून निवडणूक लढवणार असतील तर मी 100% अमित साहेबांच्या पाठीशी थांबल. आणि सध्या ही पण चर्चा सुरू आहे की ज्या प्रकारे तुम्ही मागे एक स्टेटस ठेवलं होतं की मी पठ्ठ्याचा गारुडी आहे, तर ते नाग कोण आहे ते तुम्ही कधी सांगणार? आता ते नाग मी वेळीच बाहेर काढन सगळे. आता सध्या ते कधी कधी बिळात जातात, ते कधी शेपटीला धरून बाहेर वाढायचे ते बघतो. तर तुम्ही कोविडमध्ये काम केलं, तुमची महाराष्ट्रभर चर्चा होती, नितेश राणेंनी सुद्धा तुमची भेट घेत तुमची स्तुती केली होती, पण मनसेमध्ये एवढा मास लीडर असताना सुद्धा तुमच्यावरती अन्याय होतोय सारखं का वाटतंय तुम्हाला? ते अन्याय काय माझ्याकडे राज साहेब किंवा अमित साहेबांकडून होत नाही, आमच्याच पक्षाचे काही लोक आहेत जे की साहेबांना सांगतात काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगतात आणि मग त्याच्यानंतर थोडीफार चर्चा होते, बाकी नाराज वगैरे असं काही नाही आहे. तुम्ही सारखे स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त होता, तुम्ही राज ठाकरेंकडे डिरेक्टली व्यक्त का होत नाही असं विचारलं? डिरेक्टली व्यक्त व्हायला वेळ भेटत नाही साहेबांकडे, परंतु माझी ती एक पहिल्यापासूनची स्टाईल आहे की मी सोशलवरती व्यक्त होतो. मग कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे ना माणसाने, साहेबांची वेळ नाही भेटल्यानंतर ना बोललो नाही, मग आतमध्ये काय गुदमरून राहायचं का? आणि मी गुदमरून राहणाऱ्या मधला नाही आहे, मला जे वाटतं ते मी व्यक्त होतो, कारण माझ्याकडे चक्केपंज चालत नाही कोणते, मी चुकीच्या गोष्टी करत नाही, मी चुकीच्या गोष्टी बिलकुल मी कुठल्याही विषयामध्ये जात नाही. त्यामुळं मला वाटते की मला जे बोलायचे ते मी ओपनली बोलतो आणि ते पण प्रसारमाध्यमांवरती, माझ्या स्वतःच्या सोशलवरती बोलतो. आणि जर समोरची लोकं जर जाऊन उगाचच काहीतरी चुकीचं बोलत असतील, NGOs आले पाहिजेत, हे आले पाहिजेत, ते आले पाहिजेत, मग आहेत ना अमित साहेब पण आहेत, मी पण तयार आहे,
आपल्यामधल्या लोकांना का तुम्ही शोधत नाही, आपल्यामधल्या लोकांना शोधण्याच्या पेक्षा तुम्ही दुसरेच विषय करताय. बरे नाग कोण आहेत? आम्ही म्हटलं ना, मी आता वेळेस त्या नागांचं काय करायचं ते सांगेल. आम्ही साहेबांना पण सांगितलेत, दाखवलेत कोण आहेत ते. मग काय कारवाई होती ते? काय बोलले अमित साहेब? अमित साहेब मला फोन आला होता की कार्यक्रम अतिशय त्यांचा मोर्चा चांगला झाला, तुम्ही दिसले नाहीत. तर मी नेमकं कोर्टामध्ये गेलो होतो. मी ते सगळं साहेबांना सांगितलं की त्या दिवशी कोर्टात एका कार्यकर्त्याची जामीन होती, त्यामुळे त्या जामीनला मला जावं लागलं. म्हणून मी मोर्चाला होतो, पण मी फक्त विद्यापीठात आलो नाही, मी विद्यापीठाच्या गेटवरनं कोर्टात गेलो होतो असं त्यांना मी सांगितलं. मनसेचा पहिला लोकसभेचा खासदार हा पुण्यातून, हे कन्फर्म समजायचं का? 100% असेल. पुणे की बसंत मोरे वसंतच असेल. हे होते मनसेचे सरचिटणीस वसंत तात्या मोरे. ते म्हणत आहेत की पुणे की बसंत वसंत मोरे वसंतच असेल. व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष एरवडेकरसह राजरत्न जोन, हे टॉप न्यूज मराठी पुणे. कम ऑन गाइज, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन? पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.